संभाजीराजे छत्रपती महाविकास आघाडीतून कोल्हापूरची लोकसभा लढवण्याची शक्यता आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीमध्ये आल्यास त्यांना खासदारकीची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. तर मवियातील तीनही नेत्यांमध्ये याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे मवियामध्ये एकमेकांचं पटणार नाही अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात लोकसभेसाठी महाविकास आघाडी धोबी मचार टाकण्याच्या तयारीत आहे. माजी राज्यसभा खासदार स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपतींना मविया कोल्हापुरातून रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती महाविकास आघाडीत आल्यास त्यांना कोल्हापूरची उमेदवारी देण्याबाबत ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये एकमत असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपतींनीही अशी बोलणी सुरू असल्याचे संकेत दिले होते. ती महाविकास आघाडी हे स्वराज्याच्या चर्चेत चर्चा करायला लागलेत आणि स्वराज्य लोकसभेत चर्चा करायला लागलेत. तसं होत असेल आणि तसंच चर्चा चालू असेल तर स्वागत आहे. पण तुमची काय मागणी असेल तर अजून काय तसं काय ठोस काय चर्चा झालेली नाही आहे. पण ही बातमी चांगली आहे, चर्चा चालू आहे. राजेंचा चॉईस काय असेल? नाही, राजेंचा चॉईस काय असेल, महायुती की महाआघाडी? आमच्याकडे सध्या तर महाविकास आघाडीशी अनेक लोक माझ्याशी बोलायला लागलेत. हे याबद्दल काय मी लपवत नाही. आणि महाविकास आघाडीत कोणाशी तरी युती करावी लागेल. म्हणजे पूर्वी माझ्या डोक्यात होतं की नुसतं सोलो जाणार, म्हणजे सोलो शक्य नाही करायला पाहिजे, तर चर्चा करायला काही अडचण नाही. महायुतीत कोल्हापूरच्या जागी शिंदेच्या शिवसेनेचे सध्याचे खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची चर्चा आहे. संभाजीराजे छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक अशी लढत कोल्हापुरात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. संभाजीराजे छत्रपती महाविकास आघाडीत आले तरी मवियात एकमेकांशी एकमेकांचं पटणार नाही असा दावा शंभूराज देसाई यांनी केलाय. विधानसभेला आपण बघाल, ज्या काही जागा त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा होतील ना, प्रत्येक जागेवरती त्यांचे मतभेद होणार आहेत, त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे वादविवाद होणार आहेत, कारण त्यांची विचारसरणीच भिन्न आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय झाले काय नाही झालं हा त्यांचा त्यांचा प्रश्न, त्यांचा त्यांना लकलाब होऊ द्या, त्यांना जे काय करायचे ते करू द्या. राज्यातील सत्ता समीकरणात झालेल्या बदलानंतर कोल्हापुरात महायुतीची ताकद वाढल्याचं दिसतंय. अशात संभाजीराजे छत्रपतींना मवियाकडून संधी मिळाल्यास चुरस वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभेचं गणित नेमकं काय आहे हे पाहूयात. कोल्हापुरात शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक सध्या खासदार आहेत. भाजपकडून धनंजय महाडिक राज्यसभेवर आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफही महायुतीत आहेत. महाविकास आघाडीकडे काँग्रेसच्या सतीश पाटील यांची ताकद आहे. मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि कोल्हापूर उत्तर हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. चंदगडचे राष्ट्रवादीचे राजेश पाटील, राधानगरीचे शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, कागलचे राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ महायुतीत आहेत. कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील, करवीर मधून पीएन पाटील आणि कोल्हापूर उत्तर येथून जयश्री जाधव काँग्रेसचे आमदार आहेत. महायुतीत विधानसभेत तुल्यबळ लढत आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर महायुतीकडेच पारडं झुकताना दिसतंय. अशा स्थितीत लोकसभेत विजय मिळवायचा असेल तर छत्रपतींच्या घराण्यातील उमेदवार असावा यासाठी महाविकास आघाडीतून प्रयत्न होताना दिसतायत. यापूर्वी कोल्हापूरच्या सभेत शरद पवार आणि शाहू महाराज एकत्र आल्याचंही पाहायला मिळालं होतं. राज्यसभेची मुदत संपल्यानंतर 2022 साली संभाजीराजे छत्रपतींना भाजपसह तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनीही पुन्हा खासदारकीची संधी दिली नव्हती. त्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. गेल्या 2 वर्षात राजकीय पुलाखडून बरंच पाणी वाहून गेलंय. छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिक जिल्ह्यात स्वराज्याचं संघटन वाढवण्यास सुरुवात केली. नाशिकमधून ते तयारी करत असल्याचीही चर्चा आहे. अशात आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीराजे छत्रपती महाविकास आघाडीच्या ऑफरवर काय निर्णय घेणार यावर कोल्हापूरचं पुढचं राजकारण ठरणार आहे. साई सावंतसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली. दरम्यान यावरती संभाजीराजेंनी ट्विट करत काय भूमिका मांडली आहे पाहूया.
स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावरती महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचं भविष्य हे स्वराज्य असेल. या ध्येयाने माझी आणि स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरू राहणार आहे. Thank you.